तमाशा क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीने आपली पूर्ण हयात घालवली, नवे नवे तर त्यांची पिढीजात हा तमाशा व्यवसाय आहे, असं महाराष्ट्रातलं तमाशेचं एक मोठं नाव म्हणजेच मास्टर रघुवीर खेडकर, ते आज आपल्या समवेत आहेत आणि त्यांच्याशी आपल्याला तमाशा या विषयावरती चर्चा करायची आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार. प्रथम तर माझा प्रश्न असा आहे की तुमची सुरुवात म्हणजे तुम्ही कितवी पिढी तमाशामध्ये आहात आणि तुमची सुरुवात कशी या कलेशी आहे? माझ्या आईवडील ही आमची पहिली पिढी, म्हणजे आई कांताबाई सातारकर, वडील तुकाराम खेडकर ही पहिली पिढी. दुसरी पिढी अनिता, अलका, रघुवीर आणि मंदा ही दुसरी पिढी. आणि आता आमची तिसरी पिढी पूजा उर्फ बायडी, अमरदीप, मोहित, अमृता ही आमची तिसरी पिढी. अच्छा, तिसऱ्या पिढीकडं आणि बबलू तो वारला आहे, पण असं तिसऱ्या पिढीकडं तमाशा सरकला आहे. भाऊ, तमाशामध्ये बदल होत गेले. जो पूर्वीचा तमाशा होता त्याच्यामध्ये तुमचा गण असायचा, गवळण असायची, छक्कड असायची, बतावणी असायची, आज फक्त गण आणि गवळण पाहायला मिळते, हा फरक कसा झाला आहे? नाही, तो पब्लिकमुळे झाला. पब्लिकला गणगवळण कळत नाही शास्त्रोक्त, त्यांना गाणी लागतात आणि हल्लीचं पब्लिक विनोदही ऐकत नाही, विनोदालाही नको म्हणतात, फक्त गाणे लावा. आणि हा दुष्परिणाम झालेला आहे ती आत्ताची जी मुलगी आली गौतमी पाटील तिच्यामुळं, कारण ती लावणीकार बी नाही, म्हणजे लावणी करणारी नाही. लावणी करणारी असती तर तिच्यासंग ढोलकी असती, तिच्यासंग ऑर्गन असता, तिच्यासंग तबला असता, गायिका असती, नाचणाऱ्या पुरी ढोलकीच्या तालावर नाचल्या असत्या, पण तसं काही नाही. तर ती डीजेवर नाचणारी मुलगी आहे आणि एकामागे एक डीजेवर गाणे घेतले की पोरं नाचतात, कुठेही डीजे लागला की पोरं नाचतात, आणि त्याच्यात ही मुलगी नाचते. त्यामुळं रसिकांनी आमच्याकडनं ती अपेक्षा ठेवली आता सध्या की आम्हाला डिस्को हंगामा पाहिजे, म्हणजे तुमचं हे कॉमेडी नको, तुमचा वग नको, फक्त आम्हाला डिस्को हंगामा करा. आणि त्यामुळं थोडासा दुष्परिणाम झाला आहे. तर खरं तर तरुण पोरांनी असं नाही करायला पाहिजे. तमाशा ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. तमाशाची ओळख परदेशात, म्हणजे महाराष्ट्राची ओळख परदेशात तमाशा म्हणून आहे, तमाशा लोककला. आणि आपल्या लोकांनी तिला असं धारेवर धरू नये. हे गरीब कलावंत याच्यावर पोट भरतात, त्यांना अडचण करू नये, त्यांना हे बंद करण्याची पाळी येऊ देऊ नये, अशी तरुणांना माझी विनंती आहे. आणि तमाशा बदलला कसा? तर तमाशा बदलला, माणसं बदलली म्हणून तमाशा बदलला, त्यांची प्रत्येकाची वेगवेगळी रीत बदलली. मी 1979 साली 1969 साली स्टेजवर उभा राहिलो, त्यावेळेस मी 9 वर्षाचा होतो. त्यावेळेस वगनाट्यांचं जग होतं, म्हणजे काळ वगनाट्याचा होता, ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, धार्मिक, रजवाडी असे वगनाट्य असायचे. त्याच्यानंतर म्हणजे 80 ज्यावेळेस काळ आला तेव्हा तमाशा याच्यात घुसला, सामाजिक वगनाट्यात. मग सामाजिक वगनाट्य खूप चांगली चांगली सगळ्या तमाशात चांगली चांगली वगनाट्य सुरू झाली. आणि 90 काळात तमाशात सत्यकथेवर जोर आला, हां, सत्य कथेच्या वगनाट्यांवर जोर धरला. आणि ते 90 काळ संपूर्ण संपलं, 2000 लागलं आणि 2000 फक्त पिक्चरच्या गाण्यावर लोक कार्यक्रम पाहू लागले. आणि आता 2010 फक्त मुली, ज्या तमाशात मुली जास्त तो तमाशा चांगला, असं मी आत्तापर्यंत पाहत गेलो. आणि मनाला खूप वाईट वाटतं की आपण आयुष्य घालवलं या कलेत आणि आता लोक ही कला आवर्जून पाहायला येतात, परंतु कला सादर करू देत नाहीत तरुण मुलं. आणि मग ती म्हातारी माणसं जी असतात किंवा मागं बसलेली 40 पुढची जी मंडळी असतात ती नाराज होऊन अर्ध्या कार्यक्रमातून निघून जातात. आणि मुलंही एकदा गाणी संपली का निघून जातात, तर वगनाट्य पाहायला पब्लिक थांबत नाही. त्याच्यामुळे वगनाट्यावर खूप मोठी गदा आलेली आहे आणि प्रेक्षकांनी वगनाट्य पाहिलं पाहिजे. भाऊ, तुम्ही किती साली म्हटलात?
1969 साली तुम्ही 9 वर्षाचे होते त्यावेळेला गेला. मग त्यावेळेला हे ते तुम्ही मगाशी मी म्हटल्याप्रमाणे छक्कड किंवा शिलकर बतावणी हे होत होतं. हो त्यावेळेस हे सगळं चालू होतं. त्यावेळेस म्हणणीचा तमाशा असायचा, त्याला तमाशा क्वाचचा म्हणायचे म्हणणीचा. जसं नाटकात संगीत नाटक असं म्हटलं जातं तसं तमाशात म्हणणीचा तमाशा असं म्हटलं जातं. त्यावेळेचा तमाशा कसा असायचा, गण कशी सुरुवात असायची? गण व्हायचे, दोन गण व्हायचे. एक हलका गण व्हायचा म्हणजे ठाईचा आणि दुसरा गण चढाचा म्हणजे हळीचा व्हायचा. त्याच्यानंतर बाया यायच्या थोड्याशा नाचायच्या आणि लगेच मावशी यायची आणि हाश्या पिकायचा आणि मग गवळण व्हायची. गवळण झाली का कृष्ण किंवा सुदाम यायचा, सुदाम बायांना अडवायचा. मग तो माझा देव कृष्ण आहे. मग त्या बाया म्हणायच्या तू कृष्णाला पाठवून दे, आम्हाला तुझी काही ओळख नाही. मग कृष्ण यायचा, मग तो कृष्ण 8 अवतार सांगायचा आणि मग ते 8 अवतार पब्लिक ऐकायची. त्यानंतर गवळणी म्हणायच्या बाबा तू आम्हाला ओळख दिलीस, तू खरंच कृष्ण आहे, आता आम्ही तुझ्यासाठी काय केलं पाहिजे. मग काय नाही, निरागस माझी भक्ती करा, देव भक्तीला भुललेला आहे, तुम्ही भक्ती करा आणि तुमच्या मार्गाला जा. मग गवळणी व्हायच्या, दोन गवळणी लाईट गवळणी संगीत गवळणी आणि एक गवळण हळीची, अशा गवळणी व्हायच्या. आणि त्यानंतर तात्या बापू चालू व्हायचा. म्हणजे तात्या बापू म्हणजे, तात्या बापू म्हणजे एक सरदार, एक हिरो आणि एक कॉमेडीवाला, त्या दोघांचं संभाषण. त्याच्यानंतर एक बाई यायची, नाक्यावर बाया उभ्या राहायच्या, मग ते बाई यायची, मग त्यांचं संभाषण. मग तिथून पुढं लावण्या, लावण्या झाल्यावर मग त्या तात्या बापूचे आणि त्या बायांचे झगडे म्हणजे सवाल जबाब झाला का. एक शेतकरी गीत व्हायचं शेवटचं आणि फारशाची सुरुवात व्हायची. फारसा म्हणजे मधला तुटका, तो मधला तुटका एक तास चालायचा. त्यावेळेस फारसासुद्धा असा काहीतरी कथानकावर आधारित असायचा, कथानकावरच आधारित असायचं, कॉमेडीवर फक्त कॉमेडी. आणि ते झालं कवक नाट्य लाग, पोवाडा व्हायचा. पोवाडा झाला की झील व्हायची, झील झाली कवक नाट्य लागायचं. आता तमाशा 6 तासाचा असायचा, पहाट व्हायची. हो आणि शेवट तमाशा 12, 12:30, 1 चालू व्हायचा, त्यावेळेस ती पहाट व्हायची. आणि मग शेवट तमाशाचा कोणत्या भैरवीने व्हायचा? भैरवीने, माऊली गुरु माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली. म्हणजे बाज होता, आज तसं काही राहिलेलं नाही. ज्या वेळेला तुमच्या आई तमाशा चालवत होतात त्यावेळेला, म्हणजे मी आता बोरगावला एका कार्यक्रमाला गेलो होतो, तिथं खासदार श्रीनिवास पाटलांनी एक किस्सा सांगितला होता की कांताबाई सातारकर यांनी माझ्याकडे मागणी करताना एक पोवाडा गायला होता. ही आठवण आहे तुम्हाला काही? हो, मग मी होतो ना आईबरोबर संगमनेरला, ते प्रांताधिकारी म्हणून होते आणि ते कराडचे. हे आम्हाला कळल्यानंतर आई म्हटली मी सातारची, मग जाऊन त्यांना भेटली. मग ते म्हणले तुम्ही काय काम करता, नाचता का? आई म्हणले मी नाचत नाही, मी पोवाडा म्हणते. मग आईने एक चरण पोवाड्याचं म्हणून दाखवलं, ते खूप खुश झाले. ते म्हणले काय अडचण आहे, घरी या. मग त्यांच्या बंगल्यावर गेलो, बंगल्यावर गेल्यावर आईने सांगितलं त्यांना मी तमाशा काढते आणि मी मला काही कलाकार भरायचे त्यासाठी पैसे पाहिजे. मग किती पाहिजे? आणि 5,000. मग त्यावेळेस श्रीनिवास पाटलांनी उसने 5,000 रुपये आईला दिले त्या काळात, म्हणजे 1969 साली. आणि ते 6 महिन्यानंतर आईने परत केले. ते परत पण केले? हो. मग तिथून आम्ही त्यांची स्लाईड दाखवायचो, स्लाईड शो असतो ना तमाशात, ती स्लाईड त्यांची दाखवायचो की त्यांनी आम्हाला मदत केली म्हणून. ती तुम्ही दाखवायचे का बा यांच्या मदतीवरती आम्ही तमाशा चालू केलेला आहे. पूर्वी तर त्यावेळेला तमाशामध्ये किती कलाकार असायचे? त्यावेळेस कलाकार खूप, आता कलाकार कमी आहे. त्यावेळेस जास्त? हो, त्यावेळेस 4-4 ढोलकीवाले, 2-2 हालगेवाले, 3-3 पेटीवाले, 4-4 सरदार, 4-4 सोंगडे, गायिका 4-5, असा मोठा संच असाय. आता एकच गायिका, एकच गायक, आता फक्त 3-4 सोंगडे, सरदार एकच, पुन्हा ढोलकीवाला एकच, हालगेवाला एकच, पेटी मास्तर एकच, असं झालं आता या बाकीच्या वाद्यांमुळं. हो, त्यावेळेला बाकीची वाद्य कमी असायची? अजिबात नाही, ढोलकी, तबला,
टाळ तुणतुण बाजेची पिटी आणि एखादा गाजा ढोल, बस एवढंच वाद्य असायचं.